राहुरी, अहमदनगर जिल्ह्यातील एक विकासात्मक शहर। या शहराची शाश्वत घनकचरा व्यवस्थापन प्रणाली प्रस्थापित झाल्यामुळे स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर अशी ओळख होऊ पाहतीय। घनकचरा प्रणालीमध्ये 100% वर्गीकृत कचरा संकलन महत्त्वाचं आहे। राहुरी शहरामध्ये घनकचरा वर्गीकृत करूनच त्याचं दररोज संकलन केलं जातं। आमच्याकडे रोज घंटागाडी येते, त्यामुळे आमचा परिसर स्वच्छ आहे। नगरपालिकेच्या वतीने आम्हाला सांगण्यात आले आहे ओला सुका कचरा वेगवेगळा कसा द्यावा, आम्ही त्या प्रकारे कचरा वेगवेगळा देतो। नगरपालिकेचे कर्मचारी वेळचे वेळी येऊन साफसफाई ही करून जातात, त्यामुळे रस्त्यावर कुठेही घाण दिसत नाही। आणि नगरपालिकेने वेळचे वेळी आम्हाला आवाहन केल्यामुळे आम्हीही रस्त्यावर कुठेही कचरा वगैरे खरकट वगैरे टाकत नाही। घंटागाडी आल्यानंतर त्याच्यामध्ये सगळा कचरा वगैरे टाकतो, त्यामुळे नगरपालिकेचे आम्ही खूप आभारी आहोत। राहुरी शहरामध्ये घरोघरी जाऊन रोडप्रमाणे कचरा संकलन केला जातो। यासाठी 7 घंटागाड्या, 2 डंपर यांना प्रत्येक गाड्यांना GPS सिस्टीम बसवण्यात आलेली आहे। प्रत्येक ठिकाणी जाते किंवा नाही याची माहिती घेतली जाते। त्यानंतर संपूर्ण महिलांनी सहकार्य करून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा दिलेला आहे। यासाठी सोशल लॅब यांचं सहकार्य मिळालेलं आहे। त्यानुसार वर्गीकृत कचरा संकलन करून कचरा डेपोवर वाहून नेला जातो। संकलित करण्यात आलेला घनकचरा घनकचरा प्रकल्प येथे आल्यानंतर त्याचं वर्गीकरण करण्यात येतं। घनकचऱ्याचं प्रामुख्याने ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा यामध्ये वर्गीकरण करण्यात येतं। ओल्या कचऱ्यावर विंड्रो कंपोस्टिंग व व्हर्मी कंपोस्टिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते। विंड्रो कंपोस्टिंग पद्धतीने प्रक्रिया करताना ओल्या कचऱ्याचे प्रथमतः विंड्रो लावण्यात येतात, त्यावर कल्चर स्प्रेईंग करण्यात येतं, नंतर 8 दिवसांनी त्याचं टर्निंग करण्यात येतं व 35 ते 40 दिवसांनी कंपोस्ट खत तयार होतं। तयार झालेल्या कंपोस्ट खत श्रेडिंग मशीनमध्ये बारीक करण्यात येतं व स्क्रीनिंग मशीनमध्ये त्याची गाळणी करून 50 किलोची कंपोस्टची बॅग भरण्यात येते। सुक्या कचऱ्यावर प्रामुख्याने मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सेंटर यामध्ये प्रक्रिया करण्यात येते। सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात येतं, यामध्ये प्लास्टिक, काच, थर्मोकॉल इत्यादी पद्धतीने वर्गीकरण करण्यात येतं। प्लास्टिकवर प्लास्टिक बेलिंग मशीनमध्ये 100 किलोचे बेल्स तयार करण्यात येतात, तसेच प्लास्टिक क्रशर मशीनच्या माध्यमातून प्लास्टिक बारीक करण्यात येतं। घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता इन्सिनरेटर मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामध्ये ते डिस्पोज करण्यात येतं। C&D वेस्ट फॅसिलिटीमध्ये शहरातून संकलित होणारा C&D वेस्ट यामध्ये वर्गीकरण करण्यात येतं आणि त्याचा वापर नगर परिषदेकरिता करण्यात येतो। फिकल स्लज ट्रीटमेंट प्लांट या ठिकाणी उभारण्यात आलेला असून त्यामध्ये शहरातून संकलित होणाऱ्या फिकल स्लजवर ट्रीटमेंट करण्यात येते। शेवटी सर्व प्रकारच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यामधून शिल्लक राहिलेले रिजेक्ट सायंटिफिक लँडफिल साईट या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने डिस्पोज करण्यात येतं। घनकचरा परिसरामध्ये 1000 वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे, तसेच पेंटिंग करण्यात आलेली आहे, त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत शोभनीय झालेला आहे। हा प्रकल्प इतका सुंदर या ठिकाणी बनवलेला आहे, सगळीकडे झाडं लावलेली आहेत आणि सुशोभीकरण केलेलं आहे की वाटणारच नाही की या ठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन आहे। कोणताही वास या ठिकाणी येत नाही आणि राहुरी शहरातला सर्व कचरा ओला आणि सुका आणि घातक अशा 3 प्रकारे वेगळा करून या ठिकाणी आणला जातो। आणि शहरामध्ये सुद्धा आपण आपलं शहर कुंडीमुक्त केलं, कचरा कुंडीमुक्त केलेलं आहे। प्रत्येक घरापर्यंत आपली घंटागाडी जाते आणि आपले सर्व महिला भगिनी आणि सर्व नागरिक ओला आणि सुका आणि घातक अशा 3 प्रकारे कचरा वेगळा करून ते घंटागाडीमध्ये देतात। अजून काही थोडे लोक राहिलेले आहेत असे की जे अजून एकत्र कचरा देतात, तर त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनीच आपल्या घरातला कचरा ओला, सुका आणि घातक अशा 3 प्रकारामध्ये साठवून ठेवावा आणि ज्यावेळेस घंटागाडी येते तेव्हा त्या घंटागाडीमध्ये टाकावा। अशा तऱ्हेने आपली राहुरी एक स्वच्छ, सुंदर आणि हरित राहुरीचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे। सोशल लॅब इन्व्हायरमेंटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला घनकचरा व्यवस्थापन जनजागृतीचं काम राहुरी नगर परिषदेनं दिलं। यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा सध्याच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी बेसलाईन सर्वे केला गेला।
त्यानंतर प्रत्यक्षरित्या घनकचरा व्यवस्थापन जनजागृती मोहीम सुरू झाली। यामध्ये क्रमशः घनकचरा वर्गीकरणाविषयी स्टिकर वितरण करून जनजागृती केली गेली, तसेच वर्गीकरणाचे डेमॉन्स्ट्रेशन, पथनाट्य आणि शाळा तसेच कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवले गेले। या व्यतिरिक्त जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली, विविध प्रकारचे उपक्रम, सोशल मीडिया, वृत्तपत्र आणि शहरामध्ये व्हिडिओ स्क्रीनच्या माध्यमांचा वापर केला गेला। त्याचबरोबर प्लास्टिक बंदी जनजागृती, सफाई कर्मचारी प्रशिक्षण, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा उपक्रम, बेस्ट सफाई कर्मचारी बक्षीस वितरण, झिरो वेस्ट वॉर्ड तयार करून होम कंपोस्टिंग कार्यशाळा घेणं, नागरिकांना कापडी पिशव्यांचं वाटप करणं, विविध प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन जनजागृती करणं, शिडबॉल तयार करून जंगलामध्ये फेकणं, उघड्यावर पडणाऱ्या ठिकाणचे उच्चाटन करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करणं, अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापनाप्रकरणी जनजागृती केली गेली। यामध्ये प्रामुख्यानं नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण, GFC स्टार रेटिंग, ODF++ आणि माझी वसुंधरा अभियान या चारही मोहिमांसाठी कागदपत्र तयार करण्यासाठी आणि विविध ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शहरात कामं केली गेली आहेत। संस्था महापालिका व नगरपालिका यांना घनकचरा व्यवस्थापन कन्सल्टंट एजन्सी म्हणून काम करत असते, तर काम करत असताना आम्ही विविध स्तरावर नगरपालिका आणि महापालिकांना सहाय्य करत असतो। सर्वप्रथम DPR तयार करणं, घनकचरा व्यवस्थापनाचे DPR तयार करून ते DPR इम्प्लिमेंट करण्याचा सुद्धा सल्ला हा नगरपालिकांना दिला जातो। त्यानंतर तयार होणाऱ्या कचऱ्याचं स्त्रोत वर्गीकरणासाठीचे अवेअरनेस कॅम्पेन राबवणं, वर्गीकृत झालेल्या कचऱ्याचं प्रक्रिया करणं, तो ओला कचरा असेल तर त्याची प्रक्रिया करण्यासाठी नगरपालिकेला कंपोस्ट खत तयार करण्यासाठीचा सल्ला, तांत्रिक सल्ला देणं आणि तयार झालेल्या कंपोस्टला मार्केटपर्यंत घेऊन जाऊन त्यातून उत्पन्न मिळवून देणं हे एक महत्त्वाचं काम असते। प्लास्टिक कचरा व्यवस्थापनामध्ये EPR अंतर्गत नॉन रिसायकलेबल प्लास्टिक प्रोसेस करून प्रक्रिया करणं आणि रिसायकलेबल प्लास्टिकला एस्टॅब्लिश चॅनेल्स अंतर्गत प्रक्रिया करून आणणं, जेणेकरून मॅक्सिमम प्लास्टिक कचरा हा रिस्पॉन्सिबली मॅनेज केला गेला पाहिजे, हा आमच्या संस्थेचा मानस आहे। आजपर्यंत एकूण 15 ठिकाणी आम्ही नगरपालिकांना IEC कन्सल्टिंग एजन्सी म्हणून काम केलेलं आहे। त्यात तयार होणाऱ्या प्लास्टिकचं EPR अंतर्गत प्रोसेसिंग आणि तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट तयार करून मार्केटपर्यंत ते पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे। घनकचऱ्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं संकलन, वर्गीकरण, जनजागृती आणि प्रक्रिया करणं या कामी राहुरी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी आणि सोशल लॅबचे प्रतिनिधी यांचं मोलाचं योगदान आहे। या सर्व गोष्टींमुळं आता राहुरी शहर एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळतंय। स्वच्छ राहुरी, सुंदर राहुरी हे राहुरीकरांच्या मनातील स्वप्न या निमित्तानं कुठंतरी पूर्ण होताना दिसतंय, हे मात्र नक्की।